हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला सांगणार आहे लघुलेखक होण्यासाठी महत्त्वाचे टिप्स चला तर मग एक नंबरला तुमचा जो सराव आहे तो रोज तुम्ही करा दोन नंबर शब्दचिन्हे म्हणजेच ची जी आहे ती दररोज प्रॅक्टिस करा तीन नंबर तुम्हाला जर लघुलेखक स्टेनोग्राफर कमी वेळात व्हायचा असेल तर लवकर व्हायचा असेल दररोज कमीत कमी सहा ते आठ तास सराव करा चार नंबर जे कॅन्डिडेट्स या क्षेत्रात नवीन असतील त्यांना वाटेल की खूप आहे खूप अवघडे परंतु हळूहळू जर तुम्ही सराव केला तुम्ही पुढे चालून तुम्हाला सगळं काही सोपं वाटेल त्यानंतर तुम्हाला तुमचं स्वप्न लवकर पूर्ण करायचं असेल तर लघुलेखन हा हा हे जे एक क्षेत्र आहे त्यात तुम्ही तुमचं स्वप्न लवकर पूर्ण करा आणि यशस्वी हॉल सहा नंबर सराव पुढे लोटू नका म्हणजेच आजचं उद्या करू उद्या करू तसं नाही आजच्या आजच करा डेली प्रॅक्टिस ठेवा सात नंबर जसे की आपल्याला रोज जेवण पाहिजे तसंच सरावसुद्धा आपल्याला रोज न चुकता करायचा आहे हे लक्षात असू द्या आठ नंबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात तुमचा जो वेळ आहे तो फालतू गोष्टीवर कधीच खर्च करू नका थँक्यू